महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, पर्यटन पर्यावरण राज्याचा मंत्री आमदार अजित ठाकरे, खासदार गोडसे, राज्याचे पोलीस प्रमुख पांडे साहेब, संजय कुमार यांनी एक आम्हाला एवढं वेळ ठरवलं. त्याच्यामध्ये गोडसे मॅडम, आमच्या राज्याचे पी पी पांडे, कलेक्टर साहेब, सीओ, एस पी, म्युन्सिपल आयुक्त आणि सर्व माझ्या मित्रांना 1906 साली पुण्याला असलेली ब्रिटिशांनी सुरू केलेली ही संस्था, ही 1906 साली ज्या शहर जॅक्सन कलेक्टर होते आणि त्यांनी फार प्रयत्न करून ही संस्था इथे आणली. आता याचा उल्लेख करण्याचं कारण दिली की जे आहे म्हणजे पाटील पुण्याहून एखादी संस्था इकडे येणं म्हणजे किती कठीण असेल. म्हणजे आतापर्यंत नवीन संस्था येत नाही आणि जुनी तिथून चालू इथे आणायचं काम त्यावेळेला मांढरे साहेब जॅक्सन साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे एवढ्या सुंदर परिसरामध्ये इन्स्टिट्यूट उभे आहे. त्यांना स्कूल होतं, कॉलेज झालं, आता अकॅडमी. आणि या अकॅडमीमध्ये आज आपण ते पाहिलं कंपोजिट इंडोर फुटबॉल मैदान, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन, ऍशोटर हॉकी मैदान, व्हॉलीबॉल मैदान, बास्केटबॉल आणि निसर्ग उत्सव. आणि या सगळ्या गोष्टी त्याचं भूमिपूजन सर्वांनी मुख्यमंत्र्यांनी पहिला कार्यक्रम उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिला कार्यक्रम भूमिपूजनाचा या संस्थेमध्ये नाशिकमध्ये केला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला भूमिपूजन झाल्यानंतर खात्री नसते त्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होता नाही, परंतु दोर्जे मॅडम आणि सगळ्या पोलिसांचे आभार मानले पाहिजे की ज्यांच्या हातून तुम्ही भूमिपूजन केलं त्यांच्या हातून ताबडतोब 2 वर्षांमध्ये त्याचं उद्घाटन होतात. आणि अतिशय उत्साह अशा प्रकारचे जे आहे त्या सगळ्या तुम्ही आपण केलेल्या त्याचा उपयोग तुम्ही सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. काही काही गोष्टी तुम्ही पहिल्यांदाच पाहिजे हिंदू तुमचं खरेदी वगैरे जी पाहिली अधिक आपलं ती आणि आम्हाला तर प्रकरण की असं काय असतं फार सुंदर तुम्ही केली लवकर केलं आणि ते कोविडच्या काळामध्ये केले. परंतु मुख्यमंत्र्यांना मंत्री महोदयांना त्यांना अभिनंदन आणखी करायला पाहिजे कारण कोविड काळामध्ये दुसरं कशालाही पैसे मिळत नव्हते, परंतु तुमच्या कामासाठी मात्र त्यांनी संपूर्ण पैशाची वगैरे व्यवस्था करून 14-15 कोटी रुपयाच्यावरती खर्च पण तो कुठे कशासाठी आता पोलिसांचं काम म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे मंत्रिमंडळामध्ये जे आहे आपण आवडतो त्याची त्यांच्या बाजूला त्यांचं म्हणणं ऐकून आपण निर्णय घेत असतो. आता सुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत सांगितले आणि होम मिनिस्टरने सांगितलं त्याच्यावरती त्यांचे लक्ष घातले आणि ते शांतपणे ते काम करत असतात पण ते तुमचं काम करणार त्यांनी हे सांगितलं की काय असलं पालकमंत्र्यांनी असं जे काही असतं काय असतं कुणी जरी मोठी काम असतात तुम्ही फक्त तुम्ही करू शकता छोटे छोटे काम असतात. आता हे जे आहे खेळ त्या खेळाची आवश्यकता असते कारण पोलिसांमध्ये संघ भावना जी आहे अतिशय महत्वाची आहे.
कधी कधी आपल्यामध्ये गडबड असते, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना दिसतात संघ भावनेच्या पलीकडे, परंतु सर्वसाधारणपणे सर्व पोलिसांमध्ये ती संघ भावना मिळते आणि ती संघ भावना या तुमच्या खेळातून, खेळ खेळामध्ये संघ भावना नसेल तर या तुम्हाला थोडं कठीण असते. ही संघ भावना जी आहे आपण ऑलिम्पिक मध्ये सुद्धा पाहिली, हॉकीची पाहिली, किती वर्षांना आपल्याला पदक मिळालं, होईल मुख्यमंत्री पटनायक साहेब बरोबर धन्यवाद द्यायला पाहिजे, त्यांनी स्पॉन्सरशिप दिली पूर्णपणे आणि तयार केली. आता बाकीचे लोक आहे त्याच्यामध्ये सगळे म्हणतात हमने चालू असते, परंतु खरं काम जे केलं ते पटनायक साहेबांना केलं आणि मुख्यमंत्री महोदय हे जी 20 पदक आतापर्यंत मिळाली आपल्याला, म्हणजे त्या देशाला आतापर्यंत 20 पदक, या 20 पदकांपैकी 11 पदक एका हरियाणाकडून मिळाली आणि 9 पदक जे आहेत ते इतर राज्यातील खेळामध्ये आहे. प्रोत्साहन देण्याचं काम आता पोलिसांचं जे आहे ते आपण बोलतो तर आज खेळाच्या संदर्भामध्ये आपण पोलीस तुम्ही पद्धतीने महाराष्ट्राचं पोलीस दल असेल किंवा महाराष्ट्र प्रशासन आजही या देशामध्ये प्रथम क्रमांक परदेशात सुद्धा नावाज असे पोलीस आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यामध्ये कायद्याची भूत राखण्याकरता तत्पर असलेलं पोलीस दल जे आहे जाहीर कोरोना नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांना एवढं सांगेल आणि अधिक त्यांना त्यानंतर त्यांना मला विचारलं तुम्ही कधी हॉकी खेळला म्हटलं हॉकी खेळलो नाही, शिवसेनेच्या पहिल्या जास्त मी शाखा प्रमुख होतो, खूप हॉकी स्टिक असायच्या माझ्याकडे. आता एक काम करून कुठल्या तरी एका खेळाचं जे आहे हे पूर्ण आयोजकत्व जे आहे आपण जसं त्यांनी घेतलं ओळखा एक दोन जे काय आपल्याला आणि किती चांगल्या सुविधा इथे आहे, किती चांगल्या सुविधा बालेवाड्यामध्ये आहे, पण ह्या अमुक खेळासाठी जर शिक्षण कुठे घ्यायचं असेल तर ते महाराष्ट्राच्या अकॅडमीमध्ये महाराष्ट्राच्या पूर्वीच्या युद्धामध्ये सुद्धा पूर्वी वेगवेगळ्या खेळांना महाराज राज्य राजे महाराज यांचं जे आहे कल्पना मिळत होत आशीर्वाद मिळत होत. आता हे काम स्वाभाविकपणे राज्य सरकार, भारत सरकार, त्यानंतर महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेचे मोठे मोठे स्टेडियम चॅलेंजेस जे अशा प्रकारचे जे आहेत इंडोर स्टेडियम वगैरे जे आहेत चांगले चांगले त्यापासून मोठ्या खर्च ते सगळ्यामध्ये जे आहे उडी जसं मिलिटरीमधून अनेक जेव्हा ते पुढे येतात आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये पंत मिळवतात नाव मिळवतात, आपण सुद्धा सर्व पोलीस ठिकाणे याचा अधिकारी आपण होणार गांधीजी आणि इथे तर सगळे गोव्याचे लोक इथे शिकायला येतात, फॉरेस्टचे लोक इथे शिकायला येतात, एक्सप्रेसचे लोक इथे शिकायला येतात, त्यांचं जास्तीत जास्त उपयोग होतो नाही आणि आणखीन त्याचा उपयोग, परंतु आपण सुद्धा या खेळामध्ये प्राविण्य मिळवावं. पुन्हा एकदा मी आपल्या सर्व गर्जे मॅडम असेल किंवा पोलीस ऑफिसर इतर आहे त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझी खात्री आहे मुख्यमंत्री उद्धवराजे ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमची याच्यामध्ये जी काही सुधारणा डेव्हलपमेंट करावं लागेल